अहमदनगर शहरातील वाड्या पार्क मैदानावर झालेल्या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने दिल्ली संघावर मात करत बाद फेरी गाठली आहे. अहमदनगर शहरातील वाड्या पार्क मैदानावर पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार 43-30 असा मोडून काढत बाद फेरी गाठली. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या कबड्डीच्या सामन्यात अखेर महाराष्ट्रानं बाजी मारली. स्पर्धेच्या सुरुवातीला गुण घेत दिल्लीने आपला इरादा स्पष्ट केला, पण महाराष्ट्रानं त्याला प्रत्युत्तर देत 14व्या मिनिटाला पहिला लोन देत 14-19 अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात 23-12 अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती, तर दुसऱ्या सत्रात पहिल्या चढाईत दिल्लीच्या खेळाडूची पकड करत आपली आघाडी 26-13 अशी वाढवली. यानंतर दिल्लीने आपले आक्रमण आणखी धारदार करत महाराष्ट्रावर पहिला लोन देत ही आघाडी 24-28 अशी कमी केली. शेवटी शेवटी दिल्लीने आणखी काही गुण घेत ही आघाडी 2 गुणांवर आणली. त्यावेळी महाराष्ट्राचे 3 खेळाडू मैदानात शिल्लक होते. अशा वेळी आदित्य शिंदे यांनी अव्वल पकड करत महाराष्ट्राच्या आशा पुन्हा वाढवल्या. शेवटी सौरभ राऊतने दिल्लीचे शिल्की 3 गडी टिपत दिल्लीवर लोन दिला आणि पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली. या विजयानं नगरच्या क्रीडा रसिकांनी सुटकेचा श्वास घेतला. महाराष्ट्राकडून आदित्य शिंदे, आकाश शिंदे, संकेत सावंत, हर्ष लाड यांचा या विजयात महत्वाचा खेळ केलाय. दिल्लीकडून सुरिंदर, विनीत माळी, गौरव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीची लढत दिली. असं आहे की नॅशनल कबड्डीच्या स्पर्धा होत्या, आता त्यालाही जर आपण असा रंग देणार असेल तर हे गैर आहे. आणि मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेसचं कोण होतं तिथे? जे होते ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्राध्यापक शशिकांत गाडे सर होते, आणि जयंत वाघ जे होते काँग्रेसचे, ते मला वाटतं की त्या फेडरेशनच्या अंतर्गत त्या समितीचे सदस्य होते. आपल्या जिल्ह्यामध्ये देशाच्या स्पर्धा होत आहेत, 30 संघ सहभागी झाले, आणि मी मुळात कबड्डीचा खेळाडू असल्या कारणानं मला त्यांनी 3 महिन्यापूर्वी तारीख घेतलेली आहे. मी माझ्या स्थानिक विकास निधीतून देखील या स्पर्धेसाठी निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे, आणि त्यामुळे याला फक्त खेळाडू आणि नॅशनल कबड्डी स्पर्धा एवढंच त्याला सांगता येईल. याच्यामध्ये राजकीय कुठलाही काही संबंध नाही. कबड्डीच्या सामन्यामध्ये 4 ग्राउंड होते. मी गेल्याच्या नंतर 1 ग्राउंड सुरू झालं, ते महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली, आणि ज्या महाराष्ट्राची टीम होती त्याच्यात नगर जिल्ह्याचे 4 खेळाडू होते. आणि मी पूर्ण तो सामना पाहिला आणि जवळपास तो 10 अंकांनी हा महाराष्ट्राने जिंकलेला आहे. शेवटी हा खेळ महाराष्ट्राचा आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात खेळला गेला आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय खेळ आणि त्याच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये त्याचा सहभागी झाला, आणि म्हणून महाराष्ट्राचा कबड्डीचा खेळाडू हा कसलेला असतो, मेहनती असतो आणि संघर्ष करतो, त्याचं चित्र आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालं. पाहण्यासाठी अतिशय ही सुवर्ण संधी आहे आणि निश्चितच टीव्ही चॅनलवरून कितके 40-50 देशात याचं प्रक्षेपण देखील सुरू आहे आणि 250 प्रो कबड्डीचे खेळाडू देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि मी अशा वेळेस आपल्यामध्ये पोहोचलो आहे की महाराष्ट्राची टीम विरुद्ध दिल्लीची टीम, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई होणार आहे. आपली चेहरा पाहून निश्चित स्वरूपामध्ये अतिशय मला देखील आनंद झालेला आहे. अशा एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्या फेडरेशननी केलेलं आहे आणि कधी नव्हे ते आपल्या जिल्हावासियांना, हा तरुणांना हा नेत्रदीपक सोहळा आपल्याला पाहता येतोय. निश्चितच आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देईन आणि अशा चांगल्या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी प्राध्यापक शशिकांत गाडे सर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. मला वाटतं वाडिया पार्कमध्ये नॅशनल लेवलच्या कदाचित पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. महाराष्ट्रावरच्या अनेक वेळा झाल्या असतील, पण
27 वर्षांनंतर नगरमध्ये या स्पर्धा आपल्यासाठी त्यांनी देशभरातून खेचून आणलेल्या आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ बोलणं योग्य होणार नाही. तुम्हाला मला आणि सर्वांना महाराष्ट्राची आणि दिल्लीची लढाई पाहिजे आहे, त्यामुळे मी आमच्या जिल्ह्यामध्ये आलेल्या संपूर्ण राज्यभरातील टीम, त्यांची सर्व मॅनेजमेंट, रेफरी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा या फेडरेशनचे चांगल्या पद्धतीने आयोजन केलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.